इतकी वाईट परिस्थिती आहे. गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. सर्वांना नवीन दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज घेऊन येऊया काहीतरी नवीन स्पेशल. पहा, आत्ताच उठलोय कारण रात्री वेळ झाला झोपायला, आणि आता जाऊन आंघोळ करायची, नाश्ता करायचं आणि मेडिकलमध्ये जायचं. वेळ झालेलाच. चलो 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 चलो. नाश्त्यामध्ये आज काय काय मदर? नॉनव्हेज आहे म्हणा रात्रीच. ओके ठीक आहे. आणि हे काय शिजायला लागले? वांग. ओके, फायनली नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे आणि आता मी मेडिकलमध्ये निघालोय. फायनली मेडिकल उघडलेलं आहे, सर्व आवरावरी झालेली, देवपूजा देखील झालेली. बाहेर ढगाळ वातावरण आहे, बारीकसा पाऊस पडतोय. आता हा महाराष्ट्रातील मान्सूनचा सर्वाधिक मान्सून, जास्त पाऊस पडणारा हा महिना आहे. काल आमच्या सिस्टरचा फोन आला होता UP वरून, आणि तिकडं प्रचंड प्रमाणात गरमी आहे आणि त्या गरमीमुळे त्यांना म्हणजे काय झालं आहे तर हातापायाला असे फोड आलेत, फोड आलेत. फार फार भयंकर गरमी आहे यावर्षी UPला. आणि तसं मला सांगितलं त्यांनी काल फोनवरती. आणि पण आपल्याकडं पावसाळा चालू आहे, महाराष्ट्र आपला कितीतरी चांगला तिकडल्या वातावरणापेक्षा किंवा तिकडल्या काय म्हणतात क्लायमेटपेक्षा. मला नेहमी प्रश्न पडतो, आपल्या महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी जर बघितलं, इतर राज्यामध्ये बघितलं तर क्लायमेटच्या बाबतीत भरपूर प्रमाणात चेंजेस आहे. म्हणजे आपल्याकडं कसं उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा 3 ऋतू आहेत, तर तिकडं त्यांच्याकडे जास्त करून ना उन्हाळा आणि थंडीच असते. बघू ना त्यात बारीक पावडर असते आयुर्वेदिक असते काय? 25 रुपये किंमत आहे. अर्धा रुपयाला घेत होता आता. हा 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 वाढलंय सगळं. ओके ओके, आणली बरं झालं दाखवलीस. आता मी ठेवतो शिंपिणी. 2-4 काय आलं गिराय का? 11:30 वाजलेले आणि पेशंटची गर्दी कमी आहे. थोडं बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कारण लोकांची लगबग चालू आहे. थोडंसं ऊन पडलेलं आहे, पाऊस नाही, ढगाळच वातावरण आहे फक्त. चला बघूया लोकांची लगबग बघूया. लेट्स गो. बँडेज कसलं? हां देतो देतो. काय झालं शांत वातावरणात? माणसं गर्दी कमी झाली. पप्पा गेलेत बाहेर, तोपर्यंत मला दुकानातले काम बघावं लागणार आहे. ठीक आहे, बसलोय आता दुकानात. मेडिकलमध्ये गर्दी नाही म्हणून ठीक आहे. जनावरांना वैरण पाणी करायला निघालोय. जेवण झालंय आता. आता एक काम लागले, निघालोय. पप्पांनी काम सांगितले, ऐकलं पाहिजे. तर चला सामसूम झाले रस्त्यावरती. तर 4:30 वाजलेले आहेत आणि आता झोप काढली 1 तासाभराची, आणि आता उठून फ्रेश होऊन
काहीतरी खाल्ल्यानंतर पुन्हा मला मेडिकलमध्ये जायचं आहे. तर आपण मेडिकलमध्ये गेल्यानंतर आपलं काम पाहू आणि कामाबरोबरच अनेक गोष्टी. तर पहा, तर मेडिकलमध्ये आलेलो आहे आणि आल्या आल्या बसलो निवांत. तर बघूया आता आपलं काम. व्यायाम नाही काय करत? व्यायाम नाही म्हणत चाल. हा का होत नाही व्यायाम? व्यायाम होत नाही. एक दिवस दोन दिवस एक दिवस 5 रुपये लागायचे. काय राव व्यायाम करताय तुम्ही काहीतरी? अरे हे हवामान आर बे गॅस भगाव. तुमची इच्छा मी वाट पाहत होतो. साडेसात वाजलेले आणि आता आपण थोडं बाहेरचं दृश्य शिकूया. पळायला लागलायस? चिकन घ्यायला लागलायस काय? आधी पैशातच बघा, आधी किती होते तेच बघा. काय काय बघायचं आपलं तुमच्याकडे आले की अजून ऑर्डरला द्यायला पाहिजे. मजबूरी नसीब कुठली? नसीब प्लस एमडी. आपण बुर्ज खलीफा बघितलं, दुबई बघितली, अमेरिका बघितली, कुठं नाही तिथे गेलो. तर सगळी कसं पैसा, श्रीमंती, शैनी जितकं प्रचंड आहे, पण काही ठिकाणी अशी गोष्ट आहे की एक टायमाचं मिळायसुद्धा पंचायत, एक टायमाचं मिळायसुद्धा पंचायत. लोक धडपडत आहेत पोटासाठी, चार गोष्टी सुखाच्या जगता याव्यात यासाठी पैसे मिळावं त्यासाठी झगडत आहेत. मी आज अनुभवतोय, बघतोय की वाईट परिस्थिती आहे. म्हणजे कसं, एक माणूस म्हणून आपलं पण कर्तव्य आहे की थोडंफार माणुसकीच्या नात्यानं थोडं मला पण द्यावं लागतंय. मी देतो, आपण एक माणूस आहे, माणूसच माणसाची मनाची मनस्थिती समजू शकतो. फार अनुभव आणि म्हणजे काय म्हणतात, बरीच लोकं अशी आहेत की एक टायमाच मिळायचा अवघड आहे त्यांना जेवण आणि औषध गोळ्या, तर मग लांबच. कसं करायचं त्यांनी, कसं जगायचं, फार वाईट आहे. थोडं फार नाही, आपण लोकांसाठी एक आपलं कर्तव्य माणूस म्हणून माणसाच्या उपयोगी पडलं पाहिजे. माणूस आहे आपण, थोडी मदत केली पाहिजे आपण पण माणसासाठी थोडं. फायनली 10 वाजलेले आहेत आणि
गर्दी पण कमी झालेली आणि आता मेडिकल बंद करायची वेळ झालेली. घरी जाऊन जेवण करून फिरायला जायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.